So hello dear students, in this video we shall discuss a very important extraction, that is the extraction of iron. लोखंड आपल्याला मिळवायचं आहे कुणापासून, त्याचा ओर जो आहे हेमॅटाइट ओर. हेमॅटाइट ओरचा फॉर्म्युला आहे Fe2O3 इन ब्लास्ट फर्नेस. नाव रिमेंबर गाईज, इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमॅटाइट ओर, why this iron is important? Iron is very important for the industrial development. The development of any country is decided how much amount of iron is used in that country, and therefore iron has much role in the development of any country. So this iron is obtained from various ores. वेगवेगळे ores आपण या टॉपिक मेटलर्जीच्या सुरुवातीला बघितले, हिमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट, अशा पद्धतीचे वेगवेगळे ओर्स आहेत. सो दिस आयर्न इज द फोर्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट. बघा, आपल्या अर्थक्रस्टमध्ये जर टोटल सगळ्या मूलद्रव्याचा विचार केला तर आयर्न हा फोर्थ मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. सगळ्यात जास्त चार नंबरला, फर्स्ट नंबरला ऑक्सिजन आहे, देन सेकंड नंबरला सिलिकॉन आहे, थर्ड नंबरला अल्युमिनियम आहे, आणि फोर्थ नंबरला सगळ्यात जास्त आढळणारा कोण आहे, आयर्न हा एलिमेंट आहे. दिस आयर्न इज हॅव्हिंग द रस्टिंग प्रॉपर्टी. या आयर्नला कसली प्रॉपर्टी असते, रस्टिंग. रस्टिंग मीन्स इट अंडर गो द रस्टिंग, करोजन, वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ मॉइस्चर. जर ओलसर हवेच्या संपर्कात, जनरली पावसाळ्यामध्ये बघा लोखंड वगैरे गंजण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण मॉइस्ट एअरच्या प्रेझेन्समध्ये आयर्न गेट रस्टेड. अँड आयर्न हॅज द मेल्टिंग पॉइंट ऑफ नियर अबाउट 1800 केल्विन. जवळपास मेल्टिंग पॉइंट किती आहे आयर्नचा, 1800 केल्विन टेम्परेचरला तो मेल्ट व्हायला लागतो, वितळायला लागतो. आयर्न इज फाउंड इन डिफरंट फॉर्म्स, द पिग आयर्न, कास्ट आयर्न, पिग आयर्न, कास्ट आयर्न, then wrought iron and steel. These are the different forms of iron. लोखंड आपल्याला ह्या वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो. पिग आयर्न, जनरली द पिग आयर्न कंटेन 4-5% कार्बन. दिस इज इम्प्युअर, दिस इज हार्ड, ब्रिटल. पिग आयर्न कसा असतो, जरा हार्ड असतो आणि ब्रिटल, ठिसूळ असतो. जनरली सच पिग आयर्न. कास्ट आयर्न ऑल्सो नियर अबाउट 3% कार्बन इज देअर. देर आर बोथ द नियर अबाउट पिग आयर्न अँड कास्ट आयर्न आर सेम. देर इज स्मॉल डिफरन्स इन द प्रॉपर्टी. इट इज ऑल्सो हार्ड अँड ब्रिटल. अँड जनरली सच कास्ट आयर्न आयर्न इज यूज्ड इन द ऑटोमोबाईल पार्ट्स, जे तुमचे ब्रेक लाइनर्स वगैरे असतात, इंजिनचं कव्हरिंग असतं, क्लिप असतं, अशा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी कोणाचा वापर केला जातो, कास्ट आयर्नचा वापर केला जातो. द रॉट आयर्न इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न. दिस नियर अबाउट ओनली 0.2% कार्बन इज देअर, ह्याच्यामध्ये कमी असतो आणि कार्बनचं प्रमाण कमी असल्यामुळे हा प्युअरेस्ट आयर्न आहे. दॅट इज द रॉट आयर्न. बट इट हॅज द रस्टिंग प्रॉपर्टी, याला रस्टिंग प्रॉपर्टी. इट हॅज नो रस्टिंग प्रॉपर्टी, याला रस्टिंग म्हणजे गंजण्याचं प्रमाण यांच्यात कमी असतं, पण याच्यामध्ये काय असतं जास्त. अँड दिस स्टील, स्टील इज द अलॉय, अलॉय ऑफ आयर्न. इन द स्टील मेकिंग, स्टील मेक करण्यासाठी काय काय वापरलं जातं, बघ, आयर्न, देन मॅग्नीज, देन क्रोमियम, अँड देन निकेल, अँड स्ट्रेसेस ऑफ कार्बन नियर अबाउट 0.2 to 2% 0.2 to 2% कार्बन प्लस लोखंड प्लस मॅग्नीज प्लस क्रोमियम आणि निकेल. वेन ऑल दीज एलिमेंट्स आर मिक्स्ड टुगेदर दे फॉर्म द अलॉय, एक समिश्र तयार करतात, ज्याला आपण स्टेनलेस स्टील आपल्या घरातले डबे वगैरे म्हणतो. आणि म्हणून आपल्याला दीज मॅग्नीज, क्रोमियम अँड निकेल, दीज थ्री एलिमेंट्स आर कॉल्ड अलॉईंग एलिमेंट्स. म्हणून या एलिमेंट्सला काय म्हटलं जातं, अलॉईंग एलिमेंट्स म्हटलं जातं. मनकर्णिका लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला, बघा अलॉईंग एलिमेंट्स कोणते आहेत, त्याच्यासाठी एक मी ट्रिक द्यायलोय तुम्हाला. मनकर्णिका, मनकर्णिका पिक्चर आहे बघा एक कंगना रनौतचा, त्याच्यावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. आयर्न फॉर द फॉर्मेशन ऑफ अलॉय ऑफ आयर्न, विच अलॉईंग एलिमेंट्स आर युज्ड, असं जर विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. सो this is all about the introductory part of the iron. Now this iron, how to get that iron from the hematite ore, ani hyachyasathi aplyala parat extraction cha process kade jayche lekranno. Now in the extraction of iron, first there are four steps. Parat aplya same steps ahet apan shiklele ahet,
त्याच्या मी आता जास्त बाकीच्या डिटेलमध्ये जाणार नाही. कॉन्सन्ट्रेशन इथं आयर्नच्या हिमॅटाईट वोरला पहिल्यांदा काय करून घ्यायचे, फाईन पावडर बनवून घ्यायचे आणि त्याचं काय करायचं कॉन्सन्ट्रेशन आहे. तर इथं कॉन्सन्ट्रेशनची कोणती मेथड वापरायची बघा, हेअर वी हॅव टू यूज द हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड. कोणती मेथड वापरायची आपल्याला, हायड्रॉलिक क्लासिफायर नावाची आपण शिकलेली आहे ही. हायड्रॉलिक क्लासिफायर नावाच्या मेथडद्वारे आपल्याला काय करायचं कॉन्सन्ट्रेशन करायचे. देन द सेकंड स्टेप इज रोस्टिंग. इथं आपल्याला काय करायचं रोस्टिंग, रोस्टिंग मध्ये काय होते तुम्हाला माहिती आहे, जनरली मेटॅलिक नॉन मेटॅलिक इम्प्युरिटीज व्हेन इन द प्रेझेन्स ऑफ एअर, एक्सेस ऑफ एअर आपण पाहिलेलं आहे रोस्टिंग. प्रेझेन्स ऑफ एअर मध्ये ह्या सल्फर डायऑक्साइड आर्सेनिक सारख्या इम्प्युरिटी, यस आर्सेनिक यस एस अशा इम्प्युरिटी निघून जातात. रोस्टिंग केली नाव आफ्टर रोस्टिंग ऑफ द हिमॅटाईट ओर. आता आपल्याला मिळालेला ओर कोणता आहे, हिमॅटाईट ओर. त्याचा अगोदर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं, गँग काढून टाकली, रोस्टिंग केली. नाव रोस्टेड ओर मधून बऱ्याच ऑक्साईड इम्प्युरिटी निघून गेल्या. आता आपल्याला तिसऱ्या स्टेप मध्ये जायचंय अँड दॅट स्टेप इज रिडक्शन. रिमेंबर गाईज, this reduction step is very important. The first concentration, second roasting and third one is reduction. And this reduction of the hematite ore or roasted ore, आता roasted झालेला ore आहे त्याचा आपल्याला reduction करायचे. And this is carried out in the blast furnace. कशामध्ये केलं जाणार आहे लेकरांनो, हे ब्लास्ट फर्नेस. नाव रिमेंबर गाईज, इन द हिमॅटाईट ओर द इम्प्युरिटीज लाईक सिलिका, बघा सिलिका इम्प्युरिटी इज देअर, द फॉस्फेट इम्प्युरिटीज आर देअर, द अल्युमिना इम्प्युरिटीज आर देअर, अल्युमिना इज ऑल्सो देअर. सो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ इम्प्युरिटीज आर देअर. तर अशा इम्प्युरिटी सुद्धा आपल्याला आता तिथे काय करावे लागणार आहेत, काढावे लागणार आहेत बाय द यूज ऑफ फ्लक्स. दीज आर द गँग इम्प्युरिटीज. आणि गँगला काढण्यासाठी आपण काय वापरतो, फ्लक्स. आणि फ्लक्स कंबाईन विथ गँग टू फॉर्म स्लॅग. फ्लक्स कंबाईन विथ गँग टू फॉर्म स्लॅग. तर ते सुद्धा कसं होणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. नाव इन द रिडक्शन फर्स्ट वी शुड नो व्हॉट इज दॅट ब्लास्ट फर्नेस. आणि ह्याला असं ब्लास्ट फर्नेस नाव काय दिलेलं आहे. सो इट इज अ व्हेरी सिम्पल फिगर. कसं लक्षात ठेवायचं बघा, ही फिगर, जस्ट आय एम ड्रॉइंग हिअर फिगर. इन दिस फॅशन वी हॅव टू ड्रॉ द फिगर. This is the blast furnace. This is the outline of the blast furnace. The blast furnace is made up of the refractory bricks. All the walls of blast furnace, सगळ्या walls अशा bricks न बनलेले असतात की they can withstand to high temperature. आणि त्याला आपण high temperature ला withstand करणाऱ्याला आपण कसलं material म्हणतो, refractory material. तर अशा refractory material वापरून आपल्याला ह्या total wall बनवायच्या. And at this top, हे सगळ्या double wall आहेत. मी आता इथं such double walls. The outer wall is made up of steel plate. Outer wall काय असते, अशी steel plate न बनलेली असते. And at inner side la the bricks are there, asha bricks astat ki they can withstand to high temperature. Now at this portion there is a arrangement, that arrangement is called cup and cone arrangement. This arrangement is called cup and cone arrangement. And from this opening, from the top, the ore, the hematite ore, the roasted ore in the reduction, it's a reduction honare, this is the blast furnace. And reduction madhe aplyala ithun takayche ata roasting kelela dusrya step madla ore, that we call charge. Ore mana kiwa charge banto apan tyala. Now this charge is passed through this cup and cone sarka ani cup ahe. Ata cone arrangement mule kay hota, halu khali sarakla ki hyachatun uniformly ore एक एक पार्टिकल खाली यायला लागतो. दिस इज द यूज ऑफ ऑर दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ कोन अरेंजमेंट. कोनमुळं एक एक घरंगळत ओरचा पार्टिकल कुठे यायला लागतो, म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन खाली व्हायला लागतं. आणि कोनमुळं काय होतं, खालून जाणारे जे गॅस आहेत ते, आता कोणते गॅस आहेत आपल्याला बघाय, ते गॅस अडवले जातात. मीन्स कप अरेंजमेंट प्रिव्हेंट्स द फ्लो ऑफ गॅस ऑर वेस्टेज ऑफ गॅस इथून होऊ देत नाही ह्या कपमुळं. आणि कोनमुळं काय होतं, द चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. चार्ज काय होतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होतो. तर अशा पद्धतीनं ही इथली टॉपची. And this portion is called the throat, yala throat mana, or you may call it the stack, yala kay manu shakta, stack kiwa throat. This portion is called the Bosch.
दिस पोर्शन इज कॉल्ड बोश, और यू मे कॉल इट बेली. बोश मना क्यों हुआ, बेली मना. एंड दिस पोर्शन, दिस मच पोर्शन इज कॉल्ड हर्थ. दिस पोर्शन इज कॉल्ड हर्थ. नाउ एट दिस रीजन देयर इज एग्जॉस्ट फॉर द रिलीज ऑफ गैसेस. दिस इज द एग्जॉस्ट फॉर द वेस्ट गैसेस. आणि ह्याच्यातून कोणते कोणते गॅस जाणार आहेत, सीओ, सीओ टू, एन टू, सच गॅसेस आफ्टर रिएक्शन. आता काय काय होणार आहे आपण बघणार आहोत. दिस टोटल ब्लास्ट फर्नेस नियर अबाउट इट इज ऑफ 25 मीटर हाईट. ही जवळपास 25 मीटर हाईटची असते टोटल फ्रॉम टॉप टू बॉटम. द हाईट ऑफ दिस ब्लास्ट फर्नेस इज 25. इन सम बुक्स दे हॅव गिव्हन 60 मीटर. तर अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड बुक आय एम गिव्हिंग युअर हेअर द डाटा, काही डाटा तुम्हाला द्यायला आहे. सो देर इज न हाईट डझंट मॅटर, हाईट किती आहे काय माहीत नाही. आता इथं आपण आपल्या बुकनुसार 25 मीटरची हाईट घेऊयात. इन सम बुक्स दे हॅव गिव्हन 60 मीटर हाईट. अँड इफ वी टेक द डायमीटर, ह्याचा डायमीटर म्हणजे व्यास जर बघितला, नियर अबाउट 5 to 10 meters. तर 5 to 10 meters काय आहे डायमीटर आहे, आणि 25 meters ह्याची काय आहे हाईट आहे, इथं आपल्यासाठी लक्षात घ्या. नाउ व्हॉट इज दॅट, दिस टोटल ब्लास्ट फर्नेस इज डिवायडेड इन टू 4 regions. ह्या ब्लास्ट फर्नेस मध्ये 4 वेगवेगळे फिनॉमिनॉन होणार आहेत, आणि ते 4 वेगवेगळे फिनॉमिनॉन आपल्याला आता एकमेकाबरोबर व्यवस्थित शिकायचे. सो विथ दिस चार्ज, आता या चार्ज मध्ये काय काय आहे, तर चार्ज मध्ये बघा द मिक्सचर ऑफ Fe2O3, एक रोस्टिंग केलेलं हिमॅटाइट ओर, प्लस कोक, काय आहे कोक, प्लस लाइमस्टोन कॅल्शियम कार्बोनेट, या तिघांचं मिक्सचर इन द प्रोपोर्शन ऑफ 12:5:3, 12:5:3 या प्रोपोर्शन मध्ये ह्या तिघांचं मिश्रण, या मी चार्जच्या रूपामध्ये, चार्ज मीन्स मिक्सचर ऑफ दीज, हे तीन मिक्सचर, या तिघांचं मिक्सचर मी इथून टाकायलोय या ओपनिंग मधून. नाऊ रिमेंबर गाईज, आफ्टर दीज ऑल द मटेरियल्स फ्रॉम द चार्ज कम्स डाऊन बिकॉज दे हॅव ग्रॅव्हिटी. त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते कुठे यायला लागेल, खाली यायला लागेल. आता लक्षात घ्या लेकरांनो, या ह्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, फ्रॉम द बेस हेअर देअर इज the flow of hot gases. या ह्याच्यामधून from the basal region these are the tires or you may call it आपल्या भाषेमध्ये nozzles म्हणू शकतो. And through these nozzles, the hot gases are entered from the basal region. Khalcha bazuno, kasha samar, the blast of hot air. Kasli air hai chatna pass vahili hai? Hot air is passed from the basal part of the blast furnace. The blast of hot air. And hot air cha blast. Near about the temperature of that hot air is 1000 degrees Celsius. Yaudi tya hot air chi kaya hai heat hai. And yaudi heat cha heat temperature asnari hai hot air. Yithun batti madhe patoli chalye. And manun blast of hot air patoilot. Manun ya furnace la matle blast furnace. Why the name blast furnace is given? Because the blast of hot air from so many opening. Mi aata ite dakhvayle. Aplyala ek donach opening dakhvilele. But there are so many openings from the basal region of that means hearth region madun ashe hot air che jhot kashamadhe patole jatat bhatti madhe. Ata lakshat gya, when hot air is passed through this, itun hot air pass keli kay vhayle ata baga. In the first stage the zone of combustion, pahila region ahe, kontha region ahe, zone of combustion. Kay hota ata, when hot air is passed, itun mi hot air ashi pass keli. हॉट एअर पास केल्यानंतर दॅट हॉट एअर कंटेन ऑक्सिजन, काय असतो ह्याच्यामध्ये ऑक्सिजन. अँड दॅट हॉट इकडून काय यायला, द चार्ज इज कमिंग डाऊन बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे चार्ज हे सगळं कुठे यायलेलं आहे, खाली आहे. नाउ दॅट ऑक्सिजन कंबाइन्स विथ कार्बन, कारण त्याच्यामध्ये कोण आहे, कोक. दॅट कोक कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म CO2. बघा लक्षात घ्या,
व्यवस्थित रिएक्शन लक्षात घ्या. अँड दिस झोन ऑफ कंबशन बिकॉज ऑफ दिस हॉट एअर द टेम्परेचर ऑफ दिस रिजन इज नियर अबाउट 2000 केल्विन. इन सम बुक्स इट इज गिव्हिंग 2100 2100 किंवा 2000 लक्षात ठेवा. अबव्ह द टायर्स, टायरच्या वर हे टेम्परेचर किती आहे 2000 केल्विन ना. अँड दिस CO2 देन व्हॉट हॅपन्स दिस फॉर्म्ड CO2 देन कंबाइन्स विथ अगेन कोक, त्याच कोक बरोबर हा CO2 कंबाइन होतो टू फॉर्म 2CO कार्बन मोनॉक्साईड. अँड इफ वी पुल आउट द नेट रिएक्शन, ह्याच्यातली जर नेट रिएक्शन जर काढली तर 2C+O2 टू फॉर्म 2CO. म्हणजे ओव्हरऑल इथं काय तयार व्हायला, कार्बन मोनॉक्साईड तयार व्हायला लागले. नाउ इन द फर्स्ट स्टेप दिस इज एक्झोथर्मिक, हायली एक्झोथर्मिक बिकॉज डेल्टा एच व्हॅल्यू इज निगेटिव्ह अँड ह्याची डेल्टा एच व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह. द व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह अँड द व्हॅल्यू इज निगेटिव्ह, बट ओव्हरऑल व्हॅल्यू इज निगेटिव्ह. ह्याची जी व्हॅल्यू येते हे ओव्हरऑल काय, बिकॉज हाय निगेटिव्ह लेस पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे ओव्हरऑल नेटची व्हॅल्यू काय आलेली आहे, हायली निगेटिव्ह आलेली आहे. नाउ रिमेंबर गाईज, इन द झोन ऑफ कंबशन कार्बन मोनॉक्साईड इज फॉर्म अँड दिस कार्बन मोनॉक्साईड इफ यू सी द एलिंगहॅम डायग्राम, कारण रिडक्शन मध्ये आपल्याला कोण वापरावं लागणार आहे, एलिंगहॅम डायग्राम आपण पाहिलेले आहे. आणि एलिंगहॅम डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलात, इन द एलिंगहॅम डायग्राम दिस पोर्शन वी हॅव सीन सच ग्राफ्स आर सीन CO अँड हेअर अबोव्ह Fe. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मंगेशाला जीनकडे लोखंडराव करपून मेले आहेत, त्याच्यामध्ये लोखंडरावचा जो काय म्हणजे आयर्नचा जो ग्राफ आहे Fe2O3चा जो ग्राफ आहे तो वरती आहे, तुम्ही मागचा प्रिव्हियस व्हिडिओ बघा. आणि कार्बन मोनॉक्साईडचा ग्राफ खाली, आणि तुम्हाला मी सांगितले एखाद्या ऑक्साईडच्या खालचा रेड्युसिंग एजंट हा वरच्यासाठी काय असतो, बेस्ट रेड्युसिंग एजंट असतो. मग खाली कुणाचा ग्राफ आहे CO2चा आणि वर कुणाचा आहे Fe2O3चा. मग Fe2O3च्या रिडक्शनसाठी बेस्ट रेड्युसिंग एजंट कोण झाला लेकरांनो, CO. आणि म्हणून इथं तयार काय व्हायला, CO. बघा हॉट एअर गेली, हॉट एअर कंबाइंड विथ कोक टू फॉर्म CO2, CO2 कंबाइंड विथ कोक टू फॉर्म CO. अँड नेट रिएक्शन जर काढली CO2 कॅन्सल झाले, मीन्स फायनल फॉर्मेशन काय झालं, CO झालं. याच्यातला काही CO सुद्धा डिसोसिएट होऊन 2C+O2 सुद्धा तयार होतो. सम CO इज डिसोसिएटेड टू फॉर्म कोक अँड O2, अगेन कोक इज फॉर्म, बट धिस CO इज युज्ड फॉर रिडक्शन ऑफ Fe2O3. या आयर्न ऑक्साईडच्या रिडक्शनसाठी कोण वापरला जातो, धिस CO इज युज. सो दिस इज द झोन ऑफ कंबशन, नियर अबाउट द टेम्परेचर ऑफ दिस झोन इज 2000 केल्विन या टेम्परेचर. आता सांगा मला, हे CO गॅस इट इज ऍज इट इज लाइटर इट इज मुव्हिंग अप, हा कुठं चाललेला आहे, वर चाललेला आहे. आता हा CO गॅस वर चाललेला आहे अँड बिकॉज ऑफ द वेट ऑफ दिस चार्ज, चार्जचं वेट खाली आहे, चार्ज खाली यायलाय आणि गॅसेस वर चालले, मीन्स द चार्ज इज कमिंग डाऊन. दिस इज द काउंटर प्रिन्सिपल. कसलं प्रिन्सिपल झालंय, काउंटर प्रिन्सिपल. चार्ज कमिंग डाऊन अँड गॅसेस कमिंग अप. गॅसेस कुठं चालले, वर चालले. मग गॅसेस कमिंग अप and charge coming down, there is face to face reaction of the charge and gases. गॅसेस आणि चार्जची काय व्हायलेली आहे, फेस टू फेस रिएक्शन व्हायला लागलेली आहे. आणि मग चार्ज आणि गॅसेसची रिएक्शन व्हायला लागल्यानंतर आता दुसरी रिएक्शन मी चालू केलेली आहे, हा गॅस वर चाललाय, चार्ज खाली यायलाय. नाव इ धिस पोर्शन, आता या पोर्शन मधल्या रिएक्शन. नाव ऍट द बेस बिकॉज ऑफ दिस हॉट एअर द टेम्परेचर इज हाय, इथलं टेम्परेचर काय आहे लेकरांनो, हाय. बट ऍज वी मूव अप इन द ब्लास्ट फर्नेस, जसं जसं आपण ब्लास्ट फर्नेस मध्ये वरती जाऊ, द टेम्परेचर डिक्रीजेस हळूहळू टेम्परेचर डिक्रीज. And here the temperature is 500 Kelvin, here it is 600 Kelvin, here it is 700 Kelvin, like this, here it is 900 Kelvin, here it is 1200 Kelvin, here it is 1500 Kelvin, here it is 1700 Kelvin. Likewise, temperature gradually increases from top to bottom and gradually decreases from bottom to top. आता मला सांगा, CO गॅस वर चाललाय. Now, next zone आहे zone of reduction. झोन ऑफ रिडक्शन. कंबशनचा झोन कुठला आहे हे बघा, दिस इज द कंबशन झोन. कंबशन झोन दिस मच पोर्शन 500 ते 900 पर्यंत, दिस इज द झोन ऑफ रिडक्शन. इथं मी आर काढायलोय, दिस इज कंबशन, दिस इज झोन ऑफ रिडक्शन. आता रिडक्शन झोन मधल्या रिएक्शन लक्षात घ्या, काय आहेत रिएक्शन. नाउ
हेमेटाइट वर वरून आला Fe2O3, दिस रिएक्ट्स विथ CO, खालून गेलेला C1 वरून आलेला Fe2O3, दॅट Fe2O3 कंबाइन विथ CO टू फॉर्म, मी आता इथं बॅलन्स करत बसणार नाही, Fe3O4 प्लस CO2, Fe2O3 प्लस CO दे फॉर्म Fe3O4 प्लस CO2, हेमेटाइट ओरचं रूपांतर Fe3O4 मध्ये झालं प्लस CO2. नाव धिस Fe3O4 बघा Fe3O4 अगेन कंबाइन्स विथ कार्बन मोनॉक्साइड, खालून कार्बन मोनॉक्साईडचा गॅसचा मारा चालूच आहे, वरून Fe2O3 ग्रॅज्युअली खाली यायलाय, दॅट ऑल्सो रिएक्ट विथ CO टू फॉर्म Fe(O) प्लस CO2. बघा परत काय तयार झालं, Fe2O3 Fe3O4 Fe3O4 Fe(O) अगेन कंबाइन विथ CO, हा Fe(O) सुद्धा आणखीन CO बरोबर कंबाइन होतो अँड सॉलिड Fe इज फॉर्म्ड प्लस CO2 प्लस CO2. म्हणजे तुम्ही एवढ्याची जर नेट रिएक्शन घेतलात, ह्याची सुद्धा तुम्ही नेट रिएक्शन घेऊ शकता, इकडचा Fe(O) इकडचा Fe(O) कॅन्सल होईल, इकडचा Fe3O4 इकडचा कॅन्सल होईल, म्हणजे नेट रिएक्शन जर तुम्हाला लिहायची असेल अशी सुद्धा लिहू शकता, Fe2O3 प्लस 3CO टू फॉर्म Fe प्लस 3CO2 असं सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. आता बॅलन्स केल्यानंतर इथं 2Fe येईल वगैरे, बघ मीन्स द इन द फर्स्ट केस ऍट अबाउट 600 केल्विन ही रिएक्शन कितीला झाली, पहिली रिएक्शन 600 इथं झाली, हळूहळू आणखीन Fe2O3 खाली झाला, मग Fe2O3 Fe3O4 मध्ये झालं 600 700 कडे आला, Fe3O4 खाली आला, दिस रिएक्शन इज टेकिंग प्लेस ऍट अबाउट 700 केल्विन टेम्परेचर, Fe3O4 आणखीन खाली आला, दिस रिएक्शन इज टेकिंग प्लेस ऍट अबाउट 800 केल्विन टेम्परेचर, ही जवळपास 800 ला पहिले Fe2. आता ह्या तीन रिएक्शन झाल्या, आणखीन याच्यातला काही Fe(O) बघा, सम Fe(O) इज ऑल्सो रेड्यू, आता मी या नेट रिएक्शन ला इथं रिमूव्ह करायला, सम Fe(O) हा जो Fe(O) आहे, Fe(O)चं रूपांतर CO बरोबर रिएक्शन होऊन कशात झालं, सॉलिड Fe मध्ये झालं, सम Fe(O) ऍट अबाउट 900 केल्विन टेम्परेचर. बघा आता इथं दिस इज द ऍप्लिकेबिलिटी ऑफ फेलिंग्स युअर प्रिव्हियसली व्हिडिओ मध्ये जी आपण डायग्राम शिकली होती, दॅट एलिंगहॅम डायग्रामची जी ऍप्लिकेबिलिटी आहे, ऍट 900 केल्विन टेम्परेचर सम Fe(O) काही Fe(O) कुणा बरोबर रिएक्ट झाला, CO बरोबर, सम Fe(O) रिएक्ट विथ कोक, डायरेक्ट खालून आलेल्या कोक बरोबर, ह्याच्या मधल्या काही कोक बरोबर सुद्धा रिएक्शन करायला, अँड इट इज ऑल्सो फॉर्मिंग Fe प्लस CO, इथं CO2 तयार झाला, इथं CO, सम Fe(O) रिएक्टिंग विथ CO ऍट 800 अँड सम Fe(O) रिएक्टिंग विथ कोक ऍट 900. आता इथं 900 or 950 असं का, कारण CO इज बेस्ट रेड्युसिंग एजंट ऍट लो टेम्परेचर, लो टेम्परेचरला CO बेस्ट रेड्युसिंग एजंट आहे, आपण तीन ग्राफ शिकलेले त्या दिवशी, CO चा CO2 चा आणि CO2 चा, CO CO2 CO2, त्याच्यातला CO जो आहे, दॅट CO इज बेस्ट रेड्युसिंग एजंट बिलो 980 degree Kelvin. बघ जवळपास 980 केल्विनच्या खाली CO बेस्ट रेड्युसिंग एजंट आहे, पण 900 वर टेम्परेचर जायला लागलं की काय व्हायला लागतं, सी हा बेस्ट रेड्युसिंग, कोक हा बेस्ट रेड्युसिंग बनत जातो, म्हणून 900 वर टेम्परेचर गेलं की Fe(O) सी बरोबर रिएक्ट व्हायलाय टू फॉर्म Fe अँड CO. तर अशा पद्धतीनं वी गॉट सॉलिड Fe. आता हे सॉलिड Fe ऍज इट इज सॉलिड बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी दीज आर मुव्हिंग डाऊन, हळूहळू ते कुठे यायलेले आहेत लेकरांनो, दे आर कमिंग डाऊन, ते कुठे यायलेले आहेत, खाली यायलेले आहेत, अँड ऍज दे आर कमिंग डाऊन, नाउ झोन ऑफ कंबशन बघितलं आपण वरच्या ह्याच्यामध्ये, जवळपास 500 ते 900 दरम्यान काय झालेलं आहे, झोन ऑफ रिडक्शन आहे, एवढ्या रिडक्शन बघा प्रत्येकातला ऑक्सिजन निघून शेवटला आपल्याला काय मिळालेला आहे, सॉलिड Fe, स्पॉन्जी Fe म्हणायचं त्याला. आता तो स्पॉन्जी Fe नाउ इट इज मुव्हिंग इन टू द थर्ड झोन, आता आपल्याला तिसरा झोन बघायचा आहे, आय एम रबिंग दिस, द थर्ड द झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. Fe2O3 काम झालं सी चं, आता आपण हा लाईमस्टोन काय ऍड केला आपण, तर आता इथं आहे स्लॅग फॉर्म, आणि मी सांगितलं इम्प्युरिटी कोणत्या आहेत, सिलिका आहे, अल्युमिना आहे, फॉस्फेट आहेत, मॅंगनीज डायऑक्साईड, अशा भरपूर इम्प्युरिटी आहेत. तर काय व्हायला लागलेलं आहे, आता बघा दिस लाईमस्टोन कंबाईन विथ
first it dissociates to form calcium oxide plus CO2. CaCO3 breaks to form CaO plus CO2. That CaO, आता बघा, हा CaO, it is basic. हा कसा flux आहे? Basic. And the silica impurity is acidic. ही कशी impurity आहे? Acidic. So basic flux combine with acidic impurity to form CaSiO3. काय तयार झाला? Slag. This is the slag. We have seen this reaction in the roasting cases. Now, कॅल्शियम ऑक्साइड स्मेल्टिंग मध्ये कॅल्शियम ऑक्साइड प्लस एस आय ओ टू फॉर्म्स स्लॅग. आता स्लॅग हा रिजन कुठं व्हायला? नियर अबाउट धिस पोर्शन, 1200 ते 1500 दरम्यान. दिस इज द रिजन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. बघा, कंबशन झोन, रिडक्शन झोन, रिडक्शन झोन 900 पर्यंत, 1200 ते 1500 दरम्यान, धिस मच रिजन इज स्लॅग फॉर्मेशन. स्लॅग फॉर्मेशनचा हा रिजन आहे. दिस इज द रिजन 1700 ते 2000 दरम्यानचा, म्हणजे 1800 1900 2000 हा रिजन कंबशन. दिस इज स्लॅग फॉर्मेशन, दिस इज रिडक्शन. आता हे आता राहिलाय फक्त हा रिजन. तर ह्याचा स्लॅग फॉर्मेशन अगेन आणखीन कोणत्या कोणत्या इम्प्युरिटी आहेत? ही झाली सिलिका, दुसरा आहे अल्युमिना सोबत सुद्धा Al2O3 ह्याच्या सोबत सुद्धा काय होऊ शकते? तुमची रिएक्शन होऊ शकते. अँड इन द अल्युमिना, ड्युरिंग द अल्युमिना केस, अल्युमिना सोबत सुद्धा काय होईल? रिएक्शन होईल. अँड ड्युरिंग द अल्युमिना ऑल्सो कॅल्शियम अल्युमिनेट नावाचा सुद्धा काय तयार होतो? स्लॅग तयार होतो. तर आपण एक कुठलीही रिएक्शन घेऊ, जास्त मी वाढवणार नाही, तर ती अल्युमिनाची सुद्धा तुम्ही रिएक्शन तिथे लिहू शकता. कॅल्शियम अल्युमिनेट काय नाही, तुम्हाला घ्यायचे ते 12 CaO घ्यायचे आणि 2 Al2, आता बघा 12 CaO प्लस 2 Al2O3 टू फॉर्म 4 Ca3 AlO3. हे बघा, हे कॅल्शियम अल्युमिनेट प्लस 3 O2. हे बघा, ही सुद्धा स्लॅग आहे. ही कॅल्शियम अल्युमिनेट आहे, ही कॅल्शियम सिलिकेट आहे. तर ही स्लॅग तयार व्हायला, ही मडी, ही बिनकामाची, दिस इज वेस्ट प्रोडक्ट. ही किती टेम्परेचरला? जवळपास 1200 ते 1500 केल्विनच्या दरम्यान, 1200 ते 1500 केल्विनच्या दरम्यान स्लॅग तयार व्हायला झाला. आता तीन झोन संपवले, कंबशन झोन ऑफ रिडक्शन अँड झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन अँड ऍट लास्ट द झोन ऑफ फ्युजन. झोन ऑफ फ्युजन. आता फ्युजन झोन मध्ये काय व्हायला? बघा, एफ ई इज कमिंग डाऊन. इथं टेम्परेचर कमी होतं म्हणून एफ ई सॉलिड होता. मी सुरुवातीला सांगितलं आयर्नचा मेल्टिंग पॉइंट 1800 केल्विन आहे. मग आता हळूहळू खाली टेम्परेचर वाढत चालले, मग सॉलिड जो एफ ई आहे तुमचा, दॅट सॉलिड एफ ई, द एफ ई इन सॉलिड ग्रॅज्युअली मुव्हिंग डाऊन. कारण एफ ई इथपर्यंत सॉलिड राहिला, कारण त्याचं टेम्परेचर किती होतं? 900 1000 1200 1200 पर्यंत एफ ई वितळला नाही. पण ऍज द एफ ई इज मुव्हिंग डाऊन बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटी, त्याच्या ग्रॅव्हिटीमुळे हळूहळू तो कुठं चाललाय? खाली चाललाय. अँड ऍट अबाउट 1700 1800 केल्विनच्या दरम्यान, बघा ह्या रिजन मध्ये 2000च्या वरती, म्हणजे 1700 1800 केल्विन टेम्परेचर यावरती, नाउ दॅट सॉलिड एफ ई इज कन्वर्टेड इन टू लिक्विड एफ ई. हा सॉलिड एफ ई कशात रूपांतरित व्हायला? अँड धिस रिजन इज कॉल्ड झोन ऑफ फ्युजन. ह्या रिजनला कोणता रिजन म्हणायचं? झोन ऑफ फ्युजन. सॉलिड एफ ई इज कन्वर्टेड इन टू लिक्विड एफ ई. आता लिक्विड एफ ई खाली यायलाय, स्लॅग सुद्धा कुठे यायले? खाली यायले. ऍट द बेस, द फर्स्ट ऍट द बेस बिकॉज ऑफ द हाय वेट, हाय वेटमुळे, वजन जास्त असल्यामुळे एफ ई कुठं जाईल? एकदम बेसला जाईल. अँड त्याच्यावरती स्लॅग इज लाइटर इन वेट. स्लॅग कुठं थांबेल? हे बघा, दिस इज द स्लॅग. स्लॅग ही वर तरंगेल. स्लॅग फ्लोट्स ऑन हेवियर एफ ई, एफ ई हेवियर असल्यामुळे खाली जाईल आणि स्लॅग त्याच्यावरती जाईल. स्लॅग इज रिमूव्ड थ्रू दिस सेपरेट कंटेनर. इकडे काय येईल तुमची? ही स्लॅग असेल. आणि एफ ई हा जड असल्यामुळं, आयर्न कसला आहे तो? आयर्न जड असल्यामुळं इट इज कलेक्टेड इन द सेपरेट. दिस इज एफ ई, दिस इज एफ ई, याच्यात एफ ई, दिस इज मोल्टन एफ ई. कसला एफ ई आहे? मोल्टन. अँड दिस मोल्टन एफ ई इज कॉल्ड पिग आयर्न. कसला आयर्न? पिग आयर्न. बिकॉज आफ्टर सॉलिडिफाईंग, ह्या ज्यावेळेस मोल्टन असतो त्यावेळेस तो लिक्विड, पण ज्यावेळेस तो सॉलिड बनतो इट फॉर्म्स द ब्लॉक्स, पिग्स, तो पिग्स तयार करतो. म्हणून दॅट आयर्न इज कॉल्ड पिग आयर्न. स्लॅग वरती का राहिली? कारण स्लॅगची वजन काय आहे? लेस आहे, तो लाइटर आहे. लाइटर आहे म्हणून तो मोल्टन मेटलच्या कुठं राहिला? वरती राहिला. तो स्लॅग एका सेपरेट आउटलेटनं, वरच्या आउटलेटनं वेगळी केली. आयर्न जड असल्यामुळं खाली गेला ब्लास्ट फर्नेसच्या, तो वेगळ्या आउटलेटमधून बाहेर काढला.
स्लॅग काय करतं, स्लॅग प्रोटेक्ट द मोल्टन एफई फॉर फ्रॉम फर्दर रिएक्शन ऑफ एफई. हा लोखंडाच्या वरच्या टेम्परेचरमुळे आणखीन कुठले रिएक्शन न होऊ देण्याचं काम कोण करतो, स्लॅग करतो. सो ऑल दीज आर द डिफरंट मेकॅनिझम्स, डिफरंट झोन्स. तर झोन ऑफ कंबशन, देन झोन ऑफ रिडक्शन, अँड देन झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, अँड देन झोन ऑफ फ्युजन. तर असे चार रिजन कोणते, झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन, अँड झोन ऑफ फ्युजन. तर असे चार रिजन आपण या ब्लास्ट फर्नेसमध्ये शिकलेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळालेलं आहे, आयर्न मिळालेलं आहे. अँड धिस आयर्न ऑप्टेंड, देन इट इज प्युरिफाईड, दॅट पिग आयर्न इज कन्व्हर्टेड इन टू कास्ट आयर्न, कास्ट आयर्न इज कन्व्हर्टेड इन टू रॉट आयर्न, अँड देन रॉट आयर्न इज कन्व्हर्टेड इन टू स्टील, वेगवेगळे स्टील बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला ब्लास्ट फर्नेसद्वारे आयर्न फ्रॉम हेमॅटाइट ओर कसा मिळवायचा, तर पहिल्यांदा कंबशन केलं. ह्या रिजनमध्ये कंबशनसाठी टेम्परेचर जास्त लागतं, आणि ऑलरेडी इकडून हॉट एअर यायल्यामुळं, ह्या हॉट एअरमुळं तो पडा खाली यायलेला कोक जळायला लागतो. हॉट एअरमुळं 1000 degrees Celsius त्याचं तापमान आहे, आणि मग कंबशन व्हायला लागतं. कंबशनमध्ये CO तयार होतो, तो CO वर जायला लागतो, तो वर गेलेला CO दुसरी रिॲक्शन करतो, रिडक्शन करतो. इथपर्यंत रिडक्शन झाल्यानंतर त्याच्या खालच्या भागामध्ये स्लॅग तयार व्हायला लागते, ती स्लॅग खाली यायला लागते, आणि फ्युजन नंतर त्याच्या खालच्या रिजनमध्ये जवळपास 1800 आयर्न, तुमचा सॉलिड आयर्न वर तयार झालेला, रिडक्शनमध्ये तयार झालेला सॉलिड आयर्न. हे बघा, हा सॉलिड आयर्न, तुमच्या सॉलिड आयर्न खालच्या 1800 Kelvin जवळपास टेम्परेचरला तो काय बनायला लागतो, लिक्विड बनायला. मग लिक्विड पण खालीच येतं, स्लॅग पण खालीच येतं, फक्त स्लॅग लाईट असल्यामुळं ते त्या आयर्नवरती तरंगतं. म्हणून आयर्न ते सगळ्यात जड असल्यामुळं खाली आल्यामुळं तो वेगळ्या आउटलेटद्वारे, स्लॅग वर तरंगत असल्यामुळे तो वेगळ्या आउटलेटद्वारे काय काढता येतो बाहेर. अँड रिमेनिंग अनरिएक्टेड गॅसेस, काही राहिलेले गॅसेस CO, CO2, N2 हे ह्या एक्झॉस्ट मधून बाहेर येतात, ते परत ह्या हॉट एअरला हिट करण्यासाठी ते वेस्ट गॅस, कारण हे पण टेम्परेचर आहे, ह्यांचे सुद्धा गरम गॅसेस आहेत, हे परत इकडे टायरकडे आणले जातात, आणि ह्या हॉट ऑक्सिजनला गरम करण्यासाठी परत हे गॅसेस वापरले जातात. म्हणजे हे काही गॅस वेस्ट जाऊ दिले नाही जाईल, ह्यांची हीट या हॉट एअरला काय करण्यासाठी वापरली जाते, हीट करण्यासाठी वापरली जाते. सो दिस इज द फंक्शनिंग ऑफ ब्लास्ट फर्नेस अँड जनरली रिडक्शन अँड देन ऍट लास्ट रिफायनिंग. अँड रिफायनिंगद्वारे मग पूर्ण सगळ्या प्रोसेस करून आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. त्याच्यातली इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग ही जनरली आयर्नला प्युरिफाय करण्यासाठी वापरली जाते, आणि ती इलेक्ट्रोलाइटिक रिफायनिंग आपण रिफायनिंग या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये पाहिलेली आहे, एनोड कॅथोड याद्वारे. सो थँक्यू गाईज, दिस इज द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमॅटाइट ओर युझिंग ब्लास्ट furnace. So this was the end of metallurgy. In the next video we shall now start inner transition element, म्हणजे F block चे element कोणते आहेत ते आपण next च्या video मध्ये पाहूया. Thank you.